एक मुलगी झाली बर, दुसरी मुलगी झाली आणि तिसरी मुलगी, पोरी सगळ्या होत्या, त्या सगळ्या पोरीच होत्या. ए हिचं नाव नकोस ठेवा, नको पोरी आता पाच झाल्या. In Maharashtra, it is quite surprising to know that many parents, even now, naming their daughters as Nakusa, meaning unwanted, it is the most visible manifestation of gender discrimination in our country. In a modern, developed and a progressive state like Maharashtra, even now this incident is happening. A large number of girls in different rural parts of Maharashtra is even named as Nakusa, meaning unwanted, because the parents consider them as unwanted. As we say, they are unwanted. In Marathi, unwanted means Nakushi. Nakushi is, she is unwanted. And they name the daughter, who is the third one, fourth one, fifth one, they name her as a Nakushi. We may very jocularly say what is in the name, but I think there is quite a lot in the name, because name manifests your identity and it is always there from the time you are born till you die. तुला नकुसा नावाचा अर्थ माहित आहे? प्रेम नकुसा नाव तुला आवडत होत? नाही अजिबात नाही. मुलगी ही नको म्हणजे काय? मग त्याच्यावेळी माझ्या मनामध्येच असा एक न्यूनगंड निर्माण झाला की मी माझ्या आईवडिलांना नको होते का, किंवा घरातल्या लोकांना नको होते का. आणि मनामध्ये एक विचार आला की आपण नको असताना जन्माला आलो, म्हणजे आपण एखाद्याला त्रासदायक ठरतो की काय. म्हणजे असा विचार मला प्रत्येक वेळी येत राहिला त्या आलेल्या सर्व अडचणीमुळे. It's just a blind belief that if they Nakushi, if they name the child by Nakushi, then the next delivery may be with the son. पोरगी परत, तिचं काय ठेवलं नाम? सीमा, म्हणजे आमची सीमा झाली. इथून पुढे आमची पोरी होच नाही. पहिले तीन मुली झाले आणि परत चौथी. माणसं म्हणायची नको ठेवली की मग नकोशीच्या माग मुलगा होईल. मग नकोच नाव ठेवलं तिचं. मुलगा नाही, नको होती असं काय नको पाहिजे. पुरी पुरी होती आता म्हणून ठेवले नाव. नकोचा ठेवल्या पुरी होत नाही. तर काय बी असं म्हातारी माणसाने ठेवलेल्या आता ना नकोच नाव ठेवल्यावर मुली परत होत नाही तर असे म्हणते. नकोचा काय एक दोन तीन आणि मग आणि जर पुरगीच होयचे म्हणजे नको म्हणून नकोचे ठेवले. लबाड काय बोलण्याची गरज आहे. पण एक समजूत म्हणजे की बाबा नाव नकोसा ठेवलं की लगेच त्यांना मुलगा होता असं म्हणजे आहे खेडेगाव समजू. नकुसा नाव ठेवायचं कारण हेच आहे की बाबा आता इथून पुढे मुली नसावं म्हणजे मुलगी न व्हावी चार मुली नंतर, यासाठी ते केलेलं आहे. बाकी आणि ते आम्ही नाही, जुन्या माणसाने केलेलं आहे. रूढ आहे ती, ते रूढी प्रभाव चाललेला आहे की बाबा आम्हाला ते नको
नको म्हणल्यावर थांबतंय पण कुठलं थांबतंय ते अगदी ते आम्हाला नको असा म्हणजे पुरी झाल्या आणि पोरगा नाही त्यातनं मी म्हणलं आणि म्हणले सगळ्या पुरी बरोबर समजा औषधाला द्यावा पाहिजे का नको असं मनाला वाटलं त्या पुरीचा नको सा ठेवा आता तुम्हाला मुलींना नको सा ठेवल्यास वाईट वाटत का नाही वाटत त्यांना कधी नाराजीच व्यक्त केली का नाही का नाही हमको ये नहीं चाहिए थी तब भी ये पैदा हुई इसलिए हमने इसका नाम नकुसा रख दिया ये सारे रिलेटिव्स को बताते हैं लोग ना केवल और उसके सामने बताते हैं इसका इतना इम्पैक्ट उस पर होता है और बच्चा होता है बोल नहीं सकता लेकिन उसके मन में दिल में कहीं ना कहीं ऐसा दुख रहता है कि अरे मैं क्यों आई इस दुनिया में Imagine the situation these girls have to live with this name throughout their life. It is a, some kind of a insult, humiliation, frustration and a depressing effect for these girls and women who are already branded as unwanted by their parents and families. Nakushi. Nakusha de nakushi. उसको कुछ भी नहीं लगता ना को सब सातवीच्या वर्गाला की स्कॉलरशिपला मी बसलेली होते तिथे संधी नावाचा एक घटक आहे आणि संधीमध्ये कशी फोड करायची असते शब्दाची हे त्या सरांनी शिकवलं होतं मात्र एक वैशिष्ट्य सरांनी जाताना एक अभ्यास दिला की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाची फोड करा मला फोड कशी करायची असते माहिती नव्हतं दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मी ती फोड करून काय आणली नाही सर मला ओरडले आणि सरांनी माझं नाव फळ्यावरती लिहिलं आणि तिथं माझ्या नावाची फोड करून सांगितली की नको असलेली मुलगी म्हणजे नकुशी नकी नकी नको नको असे कुछ लोक म्हणजे चिडाते ते म्हणजे दुखत नक्के म्हणून याच नावानं मला हाक मारली त्यामुळं ते एक मनामध्ये की त्या असं काय असे निम्म्याच नावात का बोलवत आहेत एक तर नाव माझं चांगलं नाही आणि त्याची फोड करून ते बोलवत होते त्यामुळं ते एक मनामध्ये लागत होतं की शेजारी पाजारी त्याच नावानं नकोशी नाही की नक्कीच म्हणून हात मारायचे एक शिक्षक होते इंग्लिशचे सर होते आणि ते सर मी ऑफिसमध्ये एखादी अडचण घेऊन गेले शंका घेऊन गेले की मला ते एकच वाक्य बोलायचे नको नको असली तरी पोरगी ऑफिसमध्ये येते नको नको असली तरी पोरगी ऑफिसमध्ये येते When we give some things to the daughter while going to her in-law's house, we give one small cradle, you may be knowing, jhula. And in that jhula, we put Balkrishna. Many of the time asked, why Balkrishna? Why not Saraswati? Why not Lakshmi? Because they put the small statue of a Balkrishna Because they say even the Kaun's mama kills 7 daughters, it's okay. But the lady must deliver a Balkrishna. Balkrishna.
बारसा विषय आमच्या दोघींच्या बाबतीत नाही झाला. भावाच्या बाबतीत मात्र मोठ्यानं गावाला जेवण घातलं, तो पिक्चर एक होता, हळद रुसली कुंकू हसलं, तो पिक्चर ठेवण्यात आला, गावाला सगळा तो कार्यक्रम दाखवण्यात आला, जेणेकरून राजा घरात आला या अर्थानं. आणि मुलाचं शिक्षण अजिबात परवडणं झालं, त्यामुळं माझा विचार आहे जगण्याविषयी मेलेलं बरं. तेरे हत्ती फुगलाच किती डान च्या बाटल्या खाल्ल्यास किती एक नाही दोन शंभर पहिला माझा नंबर. कोणच नाही समजे आम्ही बसूनच आहे, दोन मुलं शाळेला आहेत, खर्च पुरा पडेना झालाय, खाण्याचं हे मुसीबत होते, एक टाइम करायचं तेच खायचं. हे माणूस खाण्याला केलेलं असलं तरी खायला इच्छाच होत नाही, यासारखं रात्र दिवस लोळत आहे, खायचं कसं. डीएडच्या ॲडमिशनची जी प्रोसेस सुरू होती त्यावेळी डीडी काढायचा होता, आणि डीडी काढत असताना सुद्धा एका बँकेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेले, आणि तिथं माझा नावाचा डीडी नकुशी पांडुरंग देवकर असाच गेला. तिथले जे मॅनेजर होते त्या मॅनेजरने मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं नाव असं का ठेवलं, तेव्हा ते माझं नकुशी नाव तेवढ्या सगळ्या त्या लोकांच्यामध्ये झालं आणि प्रत्येकजण असा कुजबुजू लागला की नकुशी का ठेवलं, का ठेवलं, कशासाठी ठेवलं. The attitude of son preference and aversion towards daughter is there throughout India. It manifests in different forms. Like in Maharashtra, you have a Nakusha, that means unwanted. Daughters are named as Nakusha. In Gujarat, they'll be called, generally when daughter is addressed, they would be addressing her as a Mui, that means a dead. And in North, we have a daughter is equated with darkness. And in Haryana and Punjab, they equate daughter's birth as sunset in the family, or son, when son is born, it is treated as a sunrise. The Kushis were just 283, but Nahishis were 470,000 in Maharashtra in last 10 years. Not tsunami has killed so many people. Even not terrorist attack has eliminated so many human beings. But the medical terrorists have killed, with the help of sonography machine, 470,000 daughters from our state. That is why we see a most distorted sex ratio among the children in India. It was clearly demonstrated in 2001 census, and surprisingly again we felt that things will improve, but 2011 census came as a rude shock where the child sex ratio has deteriorated further. And we have far less number of girls compared to the boys in our country. We were having law. Rest of the nation was not having law. We were having this law from 1988. Maharashtra is the first state in the world to enact the law called PNDT Act. But still, the sonography technology, preconception technology is moving around unregulated, and it is still misused to eliminate the daughter from the mother's womb, to just to get rid of dowry and to tackle the security issue. Yes, what line of course now to large in Manti ki Manti Manti Sagan chena au kasi tevle ten maazas ka muna sa tevle ya Maaz nao dusra pai jho Asa aik lehen ta nukus nao aik lehen ta Janna janna jay mala man lehen haa tum zanao ka athu ula sa Tur te aik lehen ta mala sa veglo aat legi Maaz nao hencha sarkas pai jho to Maaz nao nukusa nukus pai jho to.
We raised this issue as a social issue through health department, through our Jilla Parishad, through our DHS office, where 286 Nakushis were located. The youngest Nakushi was of 9 months. And we decided that we will rename her. We will give her choice to select her own name. And we will eliminate at least that negative name, Nakushi. आपल्या आता ते शाळेत मास्तरने स्वाती म्हणते अश्विता चालते अश्विता म्हणा ठेव नाही का तसा माधुरी म्हणायला एक असं वेगळं काहीतरी जन्म झाल्यासारखं मला आता वाटतो कारण नकुसा नावाच्या वेळी जे मी सहन केलं ते आता नवीन नावानंतर म्हणजे नम्रता या नावानंतर मला जे आता म्हणजे फिलिंग वाटतं की खरोखर मला याच्यात आनंद वाटतो. मारत की नकुसा नावानच हात मारतो नम्रता नावानं कुणी मारत नाही नकुसा घरचे सगळे नकुसाच शाळेत कुणी नाही मॅडमच म्हणतात शेजारचे नकुसाच सगळेच नकुसाच आई ने रेणुका म्हटलंय तिच्या मागणं सगळी म्हणणार की हो आईच म्हणत नाही म्हटले कोण म्हणणार सांगा मला मग आई काय म्हणते आता तिला तुम्ही काय म्हणता नकुसा बोला आई रेणुका म्हणते सगळ्यांच्या तोंडात रेणुका येईल का नाही घरात रेणुका आहे जेव्हा मी सांगा म्हणतो आईला आणि मम्मी शेजारच्या म्हटलं माझ्या वैष्णवीनाबद्दल तोंडात नाव पडले तर इथं बाहेर कोण सगळी तिला खुशी म्हणते त्यामुळे शाळेत तिला मी आणून सगळं खुशी म्हणते माझं नाव नम्रता ठेवलं मात्र नकुशी हे नाव का ठेवलं हाच विचार लोकांच्या मनामध्ये येतो आणि अजून सुद्धा मला विचारायचा प्रयत्न करतात काय भानगड तुमचं नाव असं का ठेवलं त्यामुळे कुठेतरी मनामध्ये अजून सुद्धा तो निनगंड आहे की मी खरोखर काय चुकीचं काय केलं का किंवा मी येऊनच जन्माला येऊन चुकीचं केलं का हे सारखं कधी ना कधी माझ्या मनामध्ये म्हणजे येतच राहतं बाकीचे लोक मला बोलतात व्यवस्थितरित्या चांगलं त्यांचं वर्तणूक माझ्याशी चांगली असते पण मनामधला निनगंड अजूनही गेलेला नाही कारण शेवटी नकुशी हे नाव अशा मुलीचं ठेवलं जातं की ज्याची आई वाटणं ती नको असते आणि अशा कितीतरी मुली आहेत की त्यांना म्हणजे मुलगी ही एकतर ओझं असते आपल्या आई वडिलांना शेवटी कारण ते भविष्याचा हे असतो पण माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं जरी नाव बदललं तरी मनामध्ये मात्र ते कधी ना कधी ते सलतच राहतं Thank you.
Thank you.